कलमना पुलिस थाना अंतर्गत आने वाले मिनी माता नगर से एक सनसनीखेज मामला सामने आ रहा है, जहां पिता और बेटे के बीच हुए विवाद के कारण बेटे को जान गंवानी पड़ी। आइए देखते हैं पूरा मामला। दरअसल मृतक 27 वर्षीय अशोक किल्लोर ट्रक कंडक्टर का काम करता था। मृतक की माता लंबी बीमारी से जूझ रही है, जिसके चलते मृतक के पिता 50 वर्षीय सुखदेव किल्लोर जो हमाली का काम करते हुए अपना उदर निर्वाह कर रहे हैं। सुखदेव ने अपनी पत्नी के लिए 45,000 रुपए जमा कर रखे थे, लेकिन मृतक अशोक वह पैसे चुरा कर रफू चक्कर हो गया और पूरे एक महीने के बाद कल 12 बजे घर वापस लौटा। शराब के नशे में धुत अशोक और उसके पिता सुखदेव के बीच विवादी बहस हुई, जिसके बाद अशोक वहां से निकल तो गया, लेकिन फिर रात 3 बजे अशोक लौट कर आया और उसी बीच पिता के साथ उसका जमकर झगड़ा हुआ। क्योंकि एक तो अशोक शराब के नशे में था और दूसरा कि वो मां की बीमारी के लिए रखे पैसे भी चुरा कर भाग गया था, जिसके कारण इसी बात पर रात को ही उनकी जमकर बहस हुई। झगड़ा इतना बड़ा कि दोनों रास्ते पर आकर धक्का मुक्की करने लगे। इसी बीच अशोक सीमेंट के रोड पर गिर गया और सर को लगने के कारण उसकी जगह पर ही मौत हो गई। मिनी माता नगर इथे राहणारे सुखदेव गिल्लोर आपल्या परिवारासह राहतात। त्यांचा मुलगा एक आकाश गिल्लोर नावाचा मुलगा आहे, तो ट्रकवर कंडक्टरचं काम करतो। मागे एक महिन्यापूर्वी त्याने घरातून 45,000 रुपये घेऊन तो निघून गेला होता घरातून। तो काल रात्री 11 वाजता परत पोलीस स्टेशनला त्याच्या घरी आला। आल्यानंतर त्यांनी दार वाजवला, परंतु वडिलांनी दार उघडला नाही, तो दारूच्या नशामध्ये होता म्हणून त्याला परत पाठवला। तोच परत सकाळी 3 वाजता परत घरी आला, परत आई येऊन त्याने दार वाजवला। त्यावेळेस त्याच्या घरच्या लोकांनी सांगितलं की आईची तब्येत बरोबर नाही आहे, तू निघून जा, तू दारू घेऊन आहे म्हणून थांबू नको इथं। तरी पण त्याने त्या ठिकाणी परत परत दार वाजवल्यामुळे आणि दार उघडल्यानंतर वडील आणि मुलगा याच्यामध्ये शाब्दिक वादविवाद झाला। मग ते त्याच्यामध्ये थोडा वाद वाढून हाणामारी झाली आणि वडिलांनी पोराला ढकलून दिला। तर सिमेंट रोड असल्यामुळे मुलगा त्या दारूच्या नशामध्ये असल्यामुळे तो खाली रोडवर पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्या दरम्यान तो मरण पावला। आरोपी जो आहे तो हमालीचं काम करायचा आणि जो मृतक आहे तो कंडक्टर होता ट्रकवर, कंडक्टरचं काम करायचा, क्लिनर कंडक्टरचं काम करायचं। एक महिन्यापूर्वीचा विषय आहे, एक महिन्यापूर्वी वडिलांनी म्हणजे आरोपींनी ते पत्नीच्या उपचारासाठी पैसे जमवून ठेवलेले होते, तो पैसे घेऊन तो घरून चालला गेलेला होता। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेम्बुर्ने की रिपोर्ट।